तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आलेलो आहोत अंतरिक्षात. हे पहा, सोलर सिस्टम मध्ये. आणि आपल्याकडे ग्रह आहे, ग्रह सुद्धा आहेत, बोलणारे ग्रह सुद्धा आहेत, ग्रहावरचे प्राणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. रात्रभर जागतात आणि दिवसभर झोपतात असे प्राणी आहेत. हे पहा, इकडे आहेत व्हॉलीबॉलचे सामने. आम्ही म्हणत आहोत आम्ही अंतरिक्षात आलो आहोत. या ग्रहावरचे प्राणी आहेत वेगवेगळे. या ग्रहावरचे प्राणी आहोत आपण. हे पहा काय रे, पहिलं सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे? मी. त्याच्यापेक्षा तुझ्यापेक्षा जवळचा मी आहे. बुध, शुक्र, पृथ्वी. तिसऱ्या नंबरवर पृथ्वी आहे. असं ठीक आहे. तर हे पहा, हा आहे मैदान. कधीची आहे स्थापना या शाळेची रे? 1972. हे पहा काय करतोय, काही ना काही उपद्रव चालू असतात. तर इथे आहेत सामने. काल रात्री आलो तर आम्ही सामने खेळायला दारव्या या ठिकाणी. दारव्हा हा शहर आमच्या पुसद शहरापासून 55 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर इथे 60. तर इथे आहेत सामने आपले. पहा तिकडे सामने सुरू आहेत. आता थोड्या वेळात सामने सुरू होतील. आमचे डोळे एकदम लाल झालेत, रात्रभर जागलो होतो आम्ही सामन्यामुळे. तर रात्रभर जागली, राती नाही लागली. तर आता वेगवेगळे प्राणी आहेत, यांची मजाक मस्ती सुरू आहे. इकडे आहेत सामने. तर आता थोड्या वेळात सामने सुरू होतील. आपण जाऊन येऊ, चला नाश्ता वगैरे करून येऊ आणि नंतर परत भेटू. चला. मजाक मस्ती करत असलेले हे दोघं म्हणजे आमच्या व्हॉलीबॉल क्षेत्रातील टॉम अँड जेरी. तर मित्रांनो, असं व्हॉलीबॉल वगैरे खेळायला आलो ना, तर त्याच्यानंतर आमचा पहिला रुटीन हा असा असतो की सकाळी फ्रेश होणे, नाश्ता वगैरे करणे आणि त्यानंतर सामन्यांचं नियोजन कसं सुरू आहे, काय सुरू आहे, कितपर्यंत आलेत सामने याचा आढावा घेणे आणि त्यानंतर वाट पाहत राहणे की आपला सामना कधी लागतो. तर आता आपण थोडा नाश्ता करू मस्त छानपैकी आणि परत ग्राउंडवर जाऊ. हो, टॅन झालं ते काय खेळामुळे सगळं गोळ हे. हा क्रिकेट खेळून खेळून थकून आलेला आहे. आम्ही रात्रभर जागून जागून थकतो. ठीक आहे, चला आपण थोड्या वेळात ग्राउंडवर जाऊ. सामन्यांच्या निमित्ताने आम्हाला अनेक गोष्टी अनुभवायला मिळतात आणि पाहायला सुद्धा मिळतात, जसे की दारव्हा येथील ही जुनी शाळा. आता काय काय अनुभवायला मिळतं हे तुम्ही थोडक्यात ऐकाच. खेळाडू म्हटल्यानंतर आपल्याला तो गेममध्ये इंटरेस्ट असतो आणि इथे आपण खुल्या सामन्यामध्ये खेळायला आल्यानंतर सर्व जुनेपणे मित्र मिळतात. पहिले जिथे संबंध जुळले, हार जित चालायचीच, परंतु सर्वांची भेटी होतात, सर्वांचे एकमेकाचे सुखदुःख एकमेकाला समजतात आणि त्यांच्या सुखदुःखात आपल्याला सहभागीसुद्धा होता येतं. आणि तेच विशेष या सामन्यामधून असतं की जे आपण रक्तनात्यातून जोपासत नाही ते खेळाडू वृत्तीने आपल्याला जोपासता येते आणि हे नातं कायम टिकणार असते. एकमेकाच्या स्मरणात राहतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यांना खेळाची आवड आहे ते तर अनेक गोष्टी ते त्याकरता. आता घरचे बरेचसे प्रॉब्लेम असतात, सर्व प्रॉब्लेम सोडून या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे जोपर्यंत आपण सामन्याच्या ज्या परिसरामध्ये राहतो तोपर्यंत आपण पूर्ण टेन्शनमुक्त राहतो आणि कमीत कमी जीवनाच्या भागदौडीमधून थोडंसं विश्रांती मिळावी आणि शांतता आणि एक प्रसन्नता लाभते आणि सर्व जुने मित्र भेटतात. तरुण खेळाडूंची ओळख होते आणि त्यामुळे विशेष आनंद मिळतो. हारणं जिंकणं चालणारच आहे, पण या खेळातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला साध्य करता येतात. रात्रभरापासून जागून हे सगळे खेळाडू आता थकलेले आहेत आणि आपला सामना आता कधी लागणार याची वाट पाहत आहे आणि सुरू असलेल्या सामन्याचा आनंद सुद्धा घेत आहे. तर मित्रांनो, हे पहा, हे आहेत आमचे अमोल भाऊ, आमचे सिनियर खेळाडू, आणि हे आहेत सुनील भाऊ. हे आपल्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदाच आलेत. कसं तर म्हणजे सीझनला दरवर्षी ते असतात, पण सुनील भाऊच्या पायाला सुद्धा आपल्यासारखे असे आपल्यापेक्षा भारी जरा जास्तच दुखापत झालेली आहे, त्याच्यामुळे ते या सीझनमध्ये नव्हते आणि आज आलेले आहेत. तर अमोल भाऊची स्टाईल, अमोल भाऊचं खेळणं आणि सुनील भाऊचं खेळणं हे आमच्या परिसरात
एक काहीतरी वेगळी ज्यांची छाप असते ना, प्रत्येक खेळाडूची आपापली एक वेगळी छाप असते, तर या दोघांची एक खूप वेगळी आगळी वेगळी अशी एक छाप आहे, अमोल भाऊ आणि सुनील भाऊ. तर आज पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये आहेत ते. काय म्हणसाल तुम्ही, तुम्हाला या खेळाबद्दल काय वाटतं नेमकं, किती आदर आहे, किती आवड आहे तुम्हाला? गेम आता गेमच आहे ना, माणसाला कसं इंटरेस्ट राहते, इंटरेस्ट राहते. पाय तुटला तरी तुम्हाला, आम्ही नोकरी करतो पोलीस खात्यामध्ये, तरी आम्हाला कसं नोकरी सोडून आम्ही गेम मध्ये मॅच असल्यावर आम्ही ड्युटी करण्यासाठी येतो, तरी तुम्ही येतो आम्ही. चला चला चला, असा विषय असतो बघ. आणि मित्रांनो, तुर्राची प्रफुलची बॉडी एकेकाळी तशी होती, शरीर आणि आज सध्या हाव ने, आणि आज सध्या त्याची परिस्थिती पाहून घ्या तुम्ही. कुठेतरी यमक जुळतं का, कुठेतरी काय जुळतं का? चला आपला सामना लागलेला, चला बेस्ट लक तुम्हाला, बेस्ट लक. हो हो, वा तू पहिले दिखाय वाळू भाऊ. ठीक आहे, चला. अमोल भाऊचे आगमन झाले, खूप वर्षानंतर, तेच म्हणत आहो मी, खूप वर्षानंतर अमोल भाऊचे आगमन झालेले आहेत. आणि सामने पहा, आता आपला मॅच लागलेला आहे, आपले पोरं खेळत आहेत, आपण काही कारणास्तव बाहेर आहे, काही कारणास्तव म्हणजे याच कारणास्तव बाहेर आहोत आपण. ठीक आहे, चला. हे पहा, खेळाडूला या इजा, या दुखापत अशा बऱ्याच होत असतात. चल भाऊ, चला चल. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत पहा इकडे धाब्यावर, आणि धाब्यावर जेवणाकरिता आलो. सामने झालेले आहेत, सामने आपण हरलेलो आहोत, सामना फुलसावंगी या संघासोबत. आणि खूप चांगले खेळले गजभाऊ आमचे सेंटर, आणि आम्हाला म्हणजे भयंकर साईज सुद्धा खूप चांगला खेळला, आणि सगळेच चांगले खेळले, पण तरी हरलो आपण. मामाने 2 पॉईंट दिले, काय म्हणाल तुम्ही तुमच्या 2 पॉईंट बद्दल? प्रॅक्टिस नाही तुम्हाला आम्ही आधी म्हटलो, प्रॅक्टिस नाही म्हणून 4-5 बॉल आल्याशिवाय कसं काय होणार ते, नाही मामाला आम्ही म्हटल्याशिवाय काय होणार. चला आता जेव्हा थर्ड मध्ये गेलो तेव्हा बॉल एकदम म्हणजे हातावर येऊ लागले, नंतर मग रुळलो. चला काय हरकत नाही, पाहू आपण आपला पाय ज्या दिवशी चांगला होईल त्या दिवशी कम बॅक करू चांगला. ठीक आहे, आपला संघ आपण चांगल्याने निर्माण करू. जेवायचं काय खाणार तुम्ही? खडका मटन चिकन. चला तर आता आपण जेवण करू आणि घरी जाऊ, खूप वेळ झालेला आणि खूप थकलो आम्ही, प्रचंड थकलो. ठीक आहे, आणि थकल्यानंतर दुसऱ्या दिवशी इतकी एनर्जी डाऊन असते ना, खूप भयंकर. ठीक आहे, मला तर अशी झोप येत आहे की इतकी भयंकर झोप येते की या कुत्र्याला पाहून सुद्धा मला आनंद होतो की शांत झोपलेला आहे. चला, सोपाचं झाड आहे, सोपाचं सोप, सोप सोप आहे ना, हो मस्त वास येते सोप सोप. पहा मित्रांनो, सोप आणि याला फुलावर आलेला आहे, फुलावर आहे. हे पहा ही मधमाशी दिसते का, हे पहा किती सुंदर दिसते ना कॅमेऱ्यात. पहा भाई, एक नंबर. चला जेऊ आपण मस्त आणि जाऊत परत. हे सोप चांगली लागत असा, एक बघ, एक खाऊन बघ, खूप गोड आहे. काय खायचं हे बघ, थांब हे बघ, हे इथे आहे, हे फुल खायचे का, हे रे हे वाले, हे बघ, हे सोपच आहे, हे बघ, हे खा बाबा, नॅचरल सोप खाऊन बघ. लागली मस्त, हा जबरदस्त गोड लागतात ते. चल भेटणार कोणाला, नाही नाही मोज काढू ना आपण, काय पण ते प्रॉब्लेम होऊन जाईल म्हणून म्हणा. मामाचं म्हणणं असं आहे की आपण ही मोज काढायची, पण ते डॉक्टरचं म्हणणं आहे की मोज वगैरे काही काढू नका, पाहू काय करायचं ते. चला तो नंतरचा प्रश्न, हे बाकी किचन कसं वाटत? एक नंबर रस्सा आणि मटन, आता इतकी भूक लागलेली आहे ना, काय सांगू तुम्हाला. आणि कसं वाटतंय पहा, तुमच्या पण तोंडात पाणी येईल. व्हेजिटेरियनसाठी सॉरी, जे जे व्हेजिटेरियन असतील ते, बाकी तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, हे पहा आता आलो तर आपण घरी, आणि आता इथे बैठक बसणार आहे मोठी की आपल्या संघाचं पुढचं नियोजन कसं असणार आहे पुढच्या वेळेस जायचं, कारण आता पुढच्या वेळेस आपण काही जाणार नाही पायामुळे, आणि यांना एक पूर्ण चांगली टीम बनवून, याही वेळेस चांगली बनवली होती पण ते जरा बिचकलं काम आमचं. आमचा विषय अवघड झाला, हरलो आपण, काय ना त्याचा काही विषय नाही. सुनील भाऊचा राहिला ते. चला सुनील भाऊ, तुमचं हे राहिलेलं आमच्याकडे, घेऊन जातो इथे, येते ना ते. चला ठीक आहे, तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. नवीन टीम बनवत आहेत गजू भाऊ, हो काय माहिती, सगळ्याचे एक एक सामान आहेत आता, बऱ्याच जणांचे आहेत, काय काय माहिती, बेस्ट आलं सर. OLX पे चला भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये.
बघ सांगा प्लेअरचे नाव सांगा. हो ते माझं.